नमस्कार, मी मयुरेश वाघ, आपण पाहतात न्यूज 11 महाराष्ट्र। आज आरक्षण सोडत झाले काय सांगाल? वास्तविक पाहता निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आज कार्यक्रम घेतला गेलेला आहे, परंतु या आरक्षण सोडतीमध्ये मुळात जी 29 गावं जी आहेत ती शासनाने वगळलेली आहेत, तर ती वगळून या आरक्षण सोडत व्हायला हवी होती असं आम आदमी पार्टीचं आमचं म्हणणं आहे। कारण शासनाने गावं वगळलेली आहेत, महानगरपालिकेही म्हणते की आम्ही गावं वगळण्याच्या बाजूचे आहोत, असं पत्र त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये सादर केलेलं आहे। त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनीही प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे। मग ही गावं घेऊन निवडणूक का घेत आहेत? मग आमच्या ह्या प्रक्रियेलाच विरोध आहे। स्वतः निवडणूक आयोगाने कोर्टात सांगितलेलं आहे की गावं वगळूनच आम्ही निवडणूक घेऊया। मग आजची सोडत प्रक्रिया त्या पद्धतीने का घेतली गेली हा माझा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे। आमची भूमिका हीच आहे की या गावामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ नयेत, तिथे ग्रामपंचायतीची पुनर्स्थापना व्हावी आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाव्यात। येत्या जूनमध्ये जसंही मुंबई हायकोर्ट पुन्हा सुरू होईल सुट्टीनंतर, तेव्हा ही केस बोर्डावरती येईल, मग गावं वगळली जातील, मग पुन्हा ही सगळं प्रक्रिया करावं लागेल। मग आता तो पुन्हा शासनाचाच पैसा वाया जातोय, कारण ह्या बाबतीमध्ये अगोदर सुद्धा अशा सोडती झालेल्या होत्या, परंतु निवडणूक झाल्या नाही, या निवडणूक लांबल्या गेल्या, हे असे प्रयोग किती वेळा करणार? शासनाचा पैसा आणि जनतेचा हे सगळं नुकसान होते या टॅक्समध्ये, तर हे सगळं बंद करा आणि एकच काय तो निर्णय घ्या ना गावं वगळण्याचे, हे महानगरपालिकेने सांगावं ताबडतोब केस बोर्डावर घेण्यासाठी, शासनाने सांगावं की बोर्ड गावड ताबडतोब त्या न्यायालयाने निकाल द्यावा, जर त्याची कोणाची हरकत त्या गावं वगळण्याच्या बाबतीमध्ये तर ताबडतोब याचा निर्णय घ्यावा। आज आमचा मुद्दा आहे, हा मुद्दा क्लिअर झाल्यानंतर निवडणूक घ्यावा।